ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे हा फास्टॅग आहे की स्लो टॅग ठरत असल्याची प्रतिक्रिया कवी संदीप खरेंनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून संदीप खरे यांनी आपल्या या भावना व्यक्त केल्यात. फास्टॅग स्कॅन होत नसल्यानं टोल आणि दंड अशी रक्कम भरायला सांगितल्यानं संदीप खरे संतप्त झाले. फास्टॅग ते बरेचदा हा प्रॉब्लेम येतो, मागे पुढे करायची गाडी, मग ते मशीन आणतात, मग ते स्कॅन करतात, नाही झालं की मग ते पैसे घेतात. पण आज तर त्यांनी माझ्याकडनं 75+75 म्हणजे असं डबल पैसे द्या म्हणला दंड म्हणून. म्हटलं माझ्या याच्यामध्ये बॅलन्स मी देणार नाही. मग त्याचा नॉर्थ इंडियन कोणीतरी बॉस आला, तो म्हटला आपको खडा रहना है तो खडे रहो लेकिन आपको देना पडेगा. मी म्हटलं देणार नाही. मग त्या माणसाने हुज्जत घातल्यानंतर मग फास्टॅगच्या जवळ गेला, स्कॅन केलं, तेव्हा ते झालं. आणि पण या गडबडीमध्ये 10 मिनिटं गेली. सो मला वाटतं की काहीतरी तंत्रज्ञान आणा, पण सिस्टीम प्लीज करेक्ट करा, लोकांना ट्रेन करा. हा फास्टॅग येतो, स्लो टॅग होतो. विठू माऊलीचा गजर म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये गुरुवारी संध्याकाळी अचानक ढगाळ वातावरण झालं आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, गव्हाचं मोठं नुकसान झालंय. पीक काढणीला आल्यामुळे शेतकऱ्यांना जास्त चिंता लागली आहे. ओझर, पिंपळगाव, बसवंत, निफाडमध्ये विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. लासलगावमध्ये तुरळक पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यातही बहुतांश भागामध्ये अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं. भुदरगड तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाली आणि गारपीटीमुळे जनजीवन विस्कळीत झालं. जिल्ह्यामध्ये पिकं आता भुईसपाट झाली आहेत. उत्तर रायगडला देखील अवकाळी पावसानं झोडपलं. सुधागडसह कर्जत, खालापूर, पनवेलमध्ये गारांसह जोरदार पाऊस झाला तर अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला. दक्षिण रायगड पाठोपाठ उत्तर रायगडला सुद्धा संध्याकाळी अवकाळी पावसानं झोडपलं. माथेरानमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. पावसानं कडधान्य पिकासह आंब्याचं मोठं नुकसान होण्याची भीती आता व्यक्त होती आहे. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड, आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातल्या अनेक गावांना जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसानं झोडपलं. भीमाशंकर परिसरात झालेल्या या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसानं बळीराजाची चिंता आता आणखीच वाढलीय. लांजा पूर्व भागामध्ये काल अवकाळी पावसानं हजेरी. आई भवानीचा गजर म्हणजे